हॅलो अँड व्हेरी वॉम वेलकम इन टुडे सेशन लर्निंग इज इन अ फन विथ लर्न इझी स्वयं विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही सगळेजणं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची खूप मनापासून तयारी करत आहात ते दिसते कारण गेल्या तीन ते चार दिवसात माझ्या लर्न इझी स्वयं या आपल्या यूट्यूब चॅनलला जवळजवळ तीस ते पस्तीस हजार नवीन व्ह्यूज मिळालेले आहेत फॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक पत्र जे आहे ते पत्रलेखन इंग्रजीतून कसं करावं त्यासाठी कोणत्या ट्रिक्स अँड टॅप्स आहेत ते आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा तत्पूर्वी सगळ्यांनी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी मागे अपलोड केलेला इन्फॉर्मल लेटरचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्कीच पहा कारण त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ लेटर पत्राचे फॉर्मल आणि इन्फॉर्मल हे दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये औपचारिक पत्र हे आज आपण पाहणार आहोत पदावर असणारे व्यक्ती अधिकारग्रहित व्यक्ती आणि त्याचबरोबर अनौपचारिक पत्र नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचं पत्र मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे तिथे जा पुन्हा एकदा हा टाईप काय आहे ते समजावून घ्या आज आपण पाहणार आहोत फॉर्मल लेटर जे आहे ते कुणाकुणाला पाठवलं जातं कशा पद्धतीनं लिहिलं जातं आणि त्याचबरोबर फॉर्मल लेटर लिहिताना पत्राचा फॉर्मॅट पत्राचा आराखडा कसा असणार आहे ते आपण आज क्रमानं पाहणार आहोत आणि तेच माझ्या ट्रिक्स अँड टॅप्स म्हणजेच कशा पद्धतीनं लेखन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील बघा वाईल सेंडिंग फॉर्मल लेटर यू हॅव टू राईट इट टू द अथॉरिटीज म्हणजेच काय इट इज फॉर द ऑफिशियल पर्पजेस कुठल्याही कार्यालयीन कामकाजाच्या संबंधित संदर्भात जेव्हा तुम्ही पदावर असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती डिग्नेटरीज कलिग्स जे तुमचे कलिग्ज आहेत पण ते अधिकारानं पदानं मानानं मोठे आहेत त्यांना तुम्ही लिहिताय त्याचबरोबर तुमचे सिनियर्स आहेत त्यांच्याकडे कुठल्या रिक्वेस्ट तुम्ही पाठवत आहात काही डिमांड्स तुम्ही करत आहात काही मागणी करत आहात काही विनंती करत आहात अशावेळी तुम्ही फॉर्मल लेटर जे आहे ते लिहिणार आहात त्याचबरोबर पर्सन्स हू वर नॉट इन युअर पर्सनल कॉन्टॅक्ट लिस्ट ज्यांना तुम्ही पर्सनली अगदी वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत म्हणजेच थोडक्यात तुमचे नातेवाईक नाहीत मित्रमैत्रिणी नाही ज्यांना तुम्ही वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत त्यांच्याशी बोलताना तुमची भाषा थोडी फॉर्मल असते थोडीशी औपचारिक असते त्याच्यामध्ये खूप पर्सनल कमेंट्स नसतात किंवा आपुलकीचे शब्द नसतात असं म्हटलं तरी चालेल पण एखाद वेळी आपण प्रिन्सिपलला पत्र लिहितो पण प्रिन्सिपलशी आपली खूप चांगली ओळख असते त्यावेळी डिअर सर असा शब्द तुम्ही लिहिता तो चुकीचा कसा होईल असा खूप छानसा प्रश्न माझ्या एका विद्यार्थी मला विचारला होता तो कदाचित चुकीचा होणार नाही पण आपण जो ठरलेला फिक्स्ड क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये आपण डिअरपेक्षा आपण डिअर मॉम डिअर फ्रेंड असं म्हणतो डिअर डॅड असं म्हणतो तर मग इथे आपण रिस्पेक्टेड सर म्हणू जरी तुमचे शिक्षक तुम्हाला किती जवळचे असले तरी त्या पत्राच्या आराखड्यानुसार आपण त्यांना योग्य ठिकाणी योग्य आदर योग्य रिस्पेक्ट देऊयात हे लक्षात ठेवूयात बघा इन्फॉर्मल रेटेलवर माझा फोकस नाही ते ऑलरेडी मी केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती रेफर करा चलो डिरेक्टली विल मूविंग टुवर्ड्स फॉर्मल लेटर औपचारिक पत्र पदावर असणाऱ्या व्यक्ती आणि अधिकारग्रहित व्यक्तींसाठी बघा सेंडर्स ॲड्रेस अँड डेट हाफ मार्क पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव पत्ता आणि तारीख त्यानंतर बघा रेसिपी अँड्स ॲड्रेस म्हणजे पत्र स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव पद आणि पत्ता हे कसं कसं कुठे कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे या अभिवादनपर वाक्य म्हणजे सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन इथे बघा विषय अभिवादनपर वाक्य फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट कोणत्या विषयासाठी तुम्ही पत्र लिहिताय कारण काय आहे ते स्वतंत्र सब्जेक्ट आणि त्याच्यापुढे तुमचा तो जो महत्त्वाचा विषय आहे त्याचं एक वाक्य थोडक्यात इम्परेटिव्ह सेंटेन्स शक्यतो असतं ते कसं आहे त्याचं आहे बघूयात हाफ मार्क फॉर दॅट शक्यतो असतं ते कसं आहे त्याचं आहे बघूयात हाफ मार्क फॉर दॅट बॉडी मुख्य विषयाची विस्तृत मांडणी याला दोन मार्क आहेत ती विस्तृत मांडणी कशी करायची सोपी सोपी वाक्य कशी इंग्रजीतून कन्स्ट्रक्ट करायची पुढे पाहूयात आणि समारोपाचे वाक्य सगळ्यात शेवटी ग्रामर व्याकरण दृष्ट्या योग्य वाक्य रचना या प्रत्येकाचं मार्किंग स्कीम जी आहे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते मी इथे दिलेलं आहे त्याच्यावर पुन्हा चर्चा करायला नको पुढे पाहूयात बघा फॉर्मल लेटर राईट अ लेटर टू द पोल्युशन कंट्रोल ऑफिसर

हाच तुमचा सब्जेक्ट झाला का नाही विषय फॉर्मल लेटरमधला विषय तुम्हाला असा स्वतंत्र मांडायचा आहे लक्षात राहील कशा पद्धतीनं वापर करायचा आहे आता ते कुणाला लिहायचं आहे तो आला तुमचा टू तु होम रेसिपियंट कोण आहे ती नावं इथे आलेली आहेत पोल्युशन कंट्रोल ऑफिसर तात्पर एखादं ब्रॉशर दिलेलं असतं इनफॉर्मल लेटरच्या आपल्या व्हिडिओमध्ये जा तिथे तुम्ही ती जाहिरात जी आहे ती पाहिलेली आहे त्यानुसार आपण पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा बघा सेंडर्स नेम ॲड्रेस अँड डेट राधेय जाधव बी सिक्स फिफ्टी वन राम अपार्टमेंट्स सी ए रोड नागपूर सेवन्टीन्थ जून ट्वेंटी ट्वेंटी वन हेही पत्र आपण ब्रिज कोर्समधलं रेफर केलं आहे कारण मुलींना सुरुवातीलाच मी बोर्डाच्या दृष्टीने शिकवतानाच या सगळ्याचा उपयोग केलेला होता बघा म्हणजे सेंडर्स आणि रेसिपियंट्स सेंडर्स नेम ॲड्रेस आणि डेट कशा पद्धतीनं लिहिलेली आहे बळांनो इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते हल्ली इंग्रजीतला फॉर्मॅट लक्षात घ्या आपण तारीख खाली लिहितोय मराठीमध्ये बरेचदा सांगितलं जातं मराठी विषयात तारीख पहिली लिहा तुम्ही इथे चुकवायचं नाही आहे तारीख इंग्रजीमध्ये खाली लिहिणार आहात तारखेच्या आणि पत्त्याच्यामध्ये एक ओळ सोडलीत तरी चालेल नाही सोडलीत तरी हरकत नाही पण तारखेनंतर मात्र इथे जे चीफ ऑफिसर देतोय म्हणजे रेसिपियंट ॲड्रेस जो आहे त्याच्यामध्ये इथे एक ओळ सोडलेली तुम्ही लक्षात घ्यायचं आहे इथे एक क्लिअर ओळ सोडायची आहे आजकाल पुन्हा एकदा सांगते बाळांना तुम्हाला मागे मलाही या गोष्टींची कल्पना नव्हती पण कम्प्युटर स्क्रिप्टिंग किंवा मेल स्क्रिप्टिंग जे आहे मेल पाठवताना तुम्ही ज्या पद्धतीनं मेल लिहिता किंवा कम्प्युटराइज लँग्वेजमध्ये आपण सगळे टेक्नोसवी झालेले आहोत आपल्याला जास्तीत जास्त हाताने आपण पत्र लिहित नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण कम्प्युटरवर पत्र टाईप करतो तेव्हा ते, ते लाईन स्पेसिंग तसं देतो त्यामुळे बघा तुम्हाला खाली प्रत्येक परिच्छेदामध्ये एक एक ओळ स्पष्ट सोडलेली दिसेल जिथे परिच्छेद संपतो त्यानंतर एक ओळ सोडून नवीन परिच्छेद लिहायचा ही नवीन गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे गोष्ट जुनीच आहे पण ती आजकाल येऊ घातलेल्या एकविसाव्या शतकातल्या संगणकाच्या अतिवापरामुळे झालेल्या बदलामुळे आपण हे बदल स्वीकारत आहोत बघा सेंडर्स ॲड्रेस डेट त्याच्यानंतर आपण पाहत आहोत रिसिव्हर्स पोस्ट अँड ॲड्रेस इथे बघा ज्याला जो पत्र स्वीकारणार आहे त्याची पोस्ट त्याचं पद पोस्ट पद आपण लिहिणं गरजेचं आहे द चीफ ऑफिसर पोल्युशन कंट्रोल ऑफिस पोस्ट मी लिहिली आणि पत्ता लगेच लिहिला आहे नागपूर ते ॲड्रेसेस जे असतात ते सरकारी कार्यालयांमध्ये त्या त्या ठिकाणी पोहोचतात त्यामुळे डिटेल ॲड्रेसिंगची गरज नसते आणि मग मात्र पुढे येतं आहे ते, ते म्हणजे सब्जेक्ट इथे रेसि रिसिव्हियर्स पोस्ट आणि ॲड्रेसनंतर एक ओळ तुम्ही लिहून सोडून सब्जेक्ट लिहायचा सब्जेक्टनंतर पुन्हा एक ओळ सोडून त्यांनी इथे जे उत्तर दिले त्याच्यामध्ये डिअर सर लिहिले सॅल्युटेशनमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही रिस्पेक्टेड मॅम रिस्पेक्टेड सर या पद्धतीने लिहा कारण पोल्युशन कंट्रोल ऑफिसरला ॲज सच आपण काही ओळखत नसतो पण तुम्ही कदाचित वयाने लहान असतात म्हणून ती व्यक्ती तुम्हाला कदाचित रागवणार नाही किंवा त्यांनी काही तुम्हाला हे चुकीचं पत्र आहे म्हणून परत आन्सर बॅक करणार नाहीत पण आपण फॉरो फॉर्मॅट जो आहे तो फॉलो करूयात आपल्या परीक्षेच्या दृष्टीने लेखन आयडियल असावं लिखाण हे आदर्शवत असावं बघा सॅल्युटेशन आणि टॉपिक जो आहे तो तुमच्या पहिल्या परीक्षेत एक्सप्लेन करून झालेला आहे इथे एकदा मार्किंग स्कीम जी आहे ती समजावून घेऊयात सेंडर्स ॲड्रेस नेम डेट इथे हाफ मार्क आहे हाफ रिसिवर्स पोस्ट अँड ॲड्रेस हाफ सब्जेक्ट अँड टॉपिक वन इथेच दोन मार्क झाले हे झाले तुमचे उरलेल्या महत्त्वाच्या मेन बॉडी ऑफ द लेटर दोन आणि क्लोजिंग विथ सॅल्युटेशन हाफ म्हणजे दोन तीन चार साडेचार मार्क आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन जे आहे त्याला तुम्हाला मार्क दिले जातात अशा पद्धतीनं पाच मार्क पूर्ण होतात बघा मेन बॉडी काय आपण केलं पाहिजे काय नाही ही जी वाक्य आहेत त्यांनी वरती दिलेली जी माहीत माहितीक्षम पॅसेज असतो कुठलं लेटर लिहिणार त्याच्यापूर्वी जाहिरात वजा किंवा ब्रॉशर दिलेलं असतं त्याच्यातून तुम्ही ही माहिती मिळवून वाक्य तयार करणार आहात तदनंतर बघा क्लोजिंग क्लोजिंग जे आहे तेही इथे सांगितलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल इथे बघा रिक्वेस्ट लेटर आहे हे की कॅम्पेन फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी विदाउट क्रॅकर्स त्यामुळे तुमच्या टॉपिक सेंटेन्समध्येच त्यांनी काय केलं आहे धिस लेटर इज विथ द हंबल रिक्वेस्ट टू ऑर्गनाईज दिस लेटर इज अ हंबल रिक्वेस्ट म्हणजे या पद्धतीचे से सेंटेन्स कन्स्ट्रक्शन जे से आहेत ते आपण व्यवस्थित पाठ करून ठेवू शकतो त्या पद्धतीनं आप आपण लिखाणावर भर देऊ शकतो पुढे पाहूयात बाळांनो मी त्या पत्रातला मायना जास्त वाचत बसले नाही कारण मला तुम्ही कसं कसं काय काय लिहिणं अपेक्षित आहे ते सांगायचं होतं बघा सेंडर्स ॲड्रेस पत्र कोण पाठवत आहे त्याचं नाव पत्ता तारीख इथे वर दिलेली आहे पण इंग्रजीमध्ये तुम्ही तारीख खाली लिहिणं अपेक्षित असतं आजकाल कम्प्युटराइज्ड मेलिंग सिस्टीम असल्यामुळे ज्याला ज्याचं वाटतं तशा पद्धतीचे उत्तर येतात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही तारीख शक्यतो खाली लिहा त्याच्यानंतर इनसाईड ॲड्रेस इन्साईड ॲड्रेस म्हणजेच रेसिपी अँड्स ॲड्रेस सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन आणि त्याच्यानंतर मेन बॉडी कशाविषयी पत्र आहे क्लोजिंग कॉल टू ॲक्शन कॉल टू ॲक्शन म्हणजे तुम्ही काय करावं बघा बरेचदा कॉल टू ॲक्शन हा शब्द खूप स्ट्रायकिंग आहे मेन बॉडीमध्ये तुम्ही सांगता की आम्हाला हे हे करणं अपेक्षित आहे पण आपण पदावर असणाऱ्या व्यक्तीला पत्र का लिहितोय तर त्यांच्याकडून काहीतरी ॲक्शन घेतली जावी क्लोजिंगमध्ये तुम्ही हे हे करणं आम्हाला अपेक्षित आहे हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी असणारा एक मार्ग लक्षात आलं या पद्धतीनं तुम्ही वाक्य तयार करायची आहेत ऑलरेडी वाक्य तिथे असणार आहे त्याचं फक्त इन्सर्शन कुठे कुठे करायचं आहे हे लक्षात आलं की पत्र लिहिलं लिहिणं सोपं होईल बघा सगळ्या ठिकाणी एक एक ओळ त्यांनी परिच्छेदावाईज सोडलेली आहे आणि त्याचबरोबर काय करू नका आपल्याला लक्षात ठेवायचं आहे समासाच्या बाजूलाच पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता पत्र कोण पाठवते त्याचा पत्ता पत्र कोणाला पाठवले जाते त्याचा पत्ता त्यानंतर समासाच्याच बाजूला विषय आणि त्याच्यानंतर मेन सॅल्युटेशन त्याच्यानंतर मेन बॉडी आणि मग थँक्यू यू नंतर क्लोजिंग अँड सॅल्युटेशन हे सगळं समासाच्या बाजूला बरोबर आहे इथे जे आहे ते तुम्ही पत्ता आणि क्लोजिंग घ्यायचं नाही हे चुकलेलं आहे फॉर्मॅट हे, हे दाखवण्यासाठी मी काय तुम्ही करू नका हे दाखवण्यासाठी हा स्क्रीनशॉट मी अगदी जपून ठेवला होता लक्षात आलं बघा पुन्हा एकदा आता हे जे लेटर आहे ते ॲप्लिकेशन आहे सब्जेक्ट क्लिअर दिसतो आहे बघा ॲप्लिकेशन वाक्य तुम्ही तयार करायची आहेत कोण आता इथे टू आणि फ्रॉम उलटे केलेले आहेत बघा हे चालणार आहे का हेही हे तुम्ही लक्षात घ्या एक कोळ श्रिंक केल्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाही ती एक एक कोळ आपण प्रत्येकानंतर सोडणार आहोत म्हणजेच बघा कोण पत्र पाठवत आहे त्याचे नाव त्याचा पत्ता तारीख तारखेनंतर एक ओळ सोडली आता पत्र कुणाला पाठवत आहात त्यांचे पोस्ट आणि पत्ता मग विषय विषयच्या इथे पण आता आपण कॉलममध्ये सुरुवातीची दोन बोटाचं अंतर सोडायचं mm. नाही आहे सॅल्युटेशन नंतर इंट्रोडक्टरी लाईन्स मेन टॉपिक बॉडी ऑफ द लेटर आणि मग सेंडर रेसिपियंट सब्जेक्ट बॉडी क्लोजिंग आणि सॅल्युटेशन अँड क्लोजर ऑफ द लेटर बघा पुन्हा एकदा ॲप्लिकेशन ऑफ कन्सेशन फीज जो पत्र पाठवत आहे त्याचे नाव आणि पत्ता मध्ये एक ओळ सोडायची ज्याला पत्र पाठ पाठवत आहोत त्या व्यक्तीची पोस्ट आणि पत्ता त्याच्यानंतर विषय विषयानंतर ॲप्लिकेंट आपण ऑलरेडी वर घेतलेला आहे त्यामध्ये लिहायची गरज नाही इथे त्यांनी डीअर सर दिले त्याच्याऐवजी तुम्ही रिस्पेक्टेड हा शब्द वापरा आणि मग मेन बॉडी तुमच्या पत्राची पत्र कशाविषयी आहे काय लिहित आहात आणि क्लोजरमध्ये मात्र बाळांनो क्लोजरमध्ये कॉल ऑफ ॲक्शन तुम्ही त्यांच्याकडनं काय केलं जावं काइंडली गिव्ह मी और काइंडली कन्सिडर मी फॉर द कन्सेशन इन फीज कृपया माझा फीजमधल्या कन्सेशनसाठी विचार केला जावा की कॉल ऑफ ॲक्शन क्लोजिंगमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे की दिलेल्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं काय करावं ज्यासाठी तुम्ही हे पत्र लिहित आणि मग क्लोजिंग आता मला वाटतं तीन एक्झाम्पल्स मी तुम्हाला फॉर्मल लेटरची दिलेली आहे तुम्ही नक्कीच पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा मी दिलेली एक्झाम्पल्स उतरवून काढा की वाचनामध्ये त्याचं वाचन करण्यात मी वेळ घालवला नाही आहे कारण काय होतं मग व्हिडिओ लेंदी होतो तुम्हाला जे ओव्हरऑल प्रेझेंटेशनच्या संदर्भात गुणविभाजन सांगायचं असतं त्या संदर्भात आपलं सांगणं होत नाही किंवा कशा पद्धतीनं आदर्शवत लिखाण असावं ते दाखवणं होत नाही म्हणून मी पत्रांचं वाचन घेतलेलं नाही पण तुम्हाला मी तीन पत्र प्रोव्हाइड केलेली आहेत ती नक्की लिहा आणि तुमचा व्यवस्थित सराव तुम्ही करा इथे आपण थांबूयात प्लीज सांगते खूप जण व्हिडिओ पाहत आहेत अगदी एट्टी टू पर्सेंट लोकांचं माझ्या अशा लक्षात आलं की व्हिडिओ रेग्युलर पाहिले जातात पण सबस्क्रिप्शन ते घेत नाहीत त्याला काही पैसे पडणार नाही आहेत हे असं मला बऱ्याच जणांनी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा सांगितलं होतं त्यामुळे काइंडली सबस्क्राईब माय चॅनल त्यामुळे काय होईल मला मोटिवेशन मिळेल आणि